हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत भोगीची भाजी. ही भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी बनवतात. आत्ता विंटर सीझनमध्ये ज्या भाज्या उपलब्ध असतात त्या सर्वांची ही मिक्स भाजी बनवतात. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही एकदा खात्री करा की तुम्ही माझ्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलेलं आहे, म्हणजे तुम्ही बाकीचे व्हिडिओ मिस करणार नाही. नाऊ लेट्स लुक ॲट द इन्ग्रेडियंट्स. इथे मी घेतलेला आहे घेवडा, हिरवा वटाणा, एक छोटा बटाटा, एक वांगं, गाजर, कंद, शेवग्याच्या शेंगा, कांदा बारीक चिरलेला, शेंगदाणे, लसूण खोबऱ्याची पेस्ट, भाजलेले तीळ 2 चमचे, हळद, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि मीठ. एका पॅनमध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झालं की त्यात कांदा परतून घ्यायचा. कांदा छान असा लालसर परतून घ्यायचा. आता यामध्ये आपण लसूण खोबऱ्याची पेस्ट घालणार आहोत. लाल मिरची पावडर आणि थोडा काळा मसाला आणि हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. आपला मसाला इथे रेडी आहे आणि त्याला छान कलरही आलेला आहे. आता कांदा परतलेल्या पॅनमध्ये थोडं तेल शिल्लक आहे, आपण त्यातच फोडणी देणार आहोत. तर फोडणीसाठी आपण टाकणार आहोत मोहरी. एक चमचा जिरे, 1/2 छोटा चमचा हळद, 1/2 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 छोटा चमचा काळा मसाला. आता यात आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घालणार आहोत आणि हा छानपैकी परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतून झाला की त्यात आपण घालणार आहोत 2 चमचे भाजलेले तीळ. कच्चे तीळ असतील तर ते आपण फोडणीत घालू शकतो. इथे शेंगदाणे मी थोडा वेळ भिजत ठेवले होते, आपण ते घालणार आहोत. आणि आता एक एक करून आपण सर्व भाज्या घालणार आहोत. इथे बटाटा आणि वांगं चिरलेलं काळं पडू नये म्हणून पाण्यात ठेवलं होतं. मी इथे हिरवे वटाणे वापरत आहे, तुम्ही हिरवा हरभरा वापरू शकता. गाजर आणि कंद आणि शेवग्याच्या शेंगा, यात आपण बोरंही घालू शकतो. सर्व भाज्या आता मिक्स करून घ्यायच्यात. चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आणि पाणी, मी इथे 2 कप पाणी वापरत आहे. तुम्हाला जर भाजी सुकी हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी कमी घालू शकता. इथे सर्व भाज्या आणि मसाला मिक्स करून घेणार आहोत. आणि पाणी उकळायला लागलं की आपण त्यावर झाकण ठेवून लो टू मीडियम हीटवरती 10 मिनिटं भाजी शिजवणार आहोत.
प्रकारचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आणि आपली भाजी ऑलमोस्ट तयार आहे. इथे आपण पाहू शकता सर्व भाज्या छान शिजलेल्या आहेत. यामध्ये भरपूर वेगवेगळ्या भाज्या असल्यामुळे भाजी कलरफुल दिसत आहे. ही भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. मग नक्की ट्राय करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये मला कळवा कशी झाली तुमची भाजी.